नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आहे. तर शेतकरी मित्रांनो, पहिली मोठी बातमी आहे ती शेतकरी पीएम किसान योजना अपडेट. तर शेतकरी मित्रांनो, कोण बँकेत उच्च पदस्थ, कोण सरकारी अधिकारी आणि कोण कर्मचारी, कोण उद्योगपती, तरीही केवळ 7-12 नाव आहे म्हणून प्रधानमंत्री किसान योजनेत वर्षाला 6,000 रुपये घेणारे लाभार्थी ठरले आहेत. प्राप्तिकर विभागाने अशा लोकांना खड्यासारखे वेगळे करून जमा केलेली रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातून तब्बल 13,40,82,000 रुपये वसूल होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश काढले आहेत. तर महत्त्वाचे अपडेट बघा मित्रांनो, केंद्र सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांना वर्षाला किमान 6,000 रुपये देऊन त्यांच्या प्रपंचाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. यात ज्यांचे वार्षिक उत्पन्न 20-30,000 रुपयापेक्षा कमी आहेत अशा शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, यातून मूळ लाभार्थी शेतकऱ्यांनीच अर्ज करून हे 6,000 रुपये घेणे अपेक्षित आहे. मात्र सहकारी खाजगी बँकेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी, सरकारी अधिकारी कर्मचारी ज्यांना महिन्याला 50,000 ते 1,00,000 पगार आहे अशा कर्मचारी अधिकाऱ्यासह उद्योगपतींनीही 6,000 रुपयासाठी अर्ज दिले आहेत. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या यादीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 6,000 रुपये वसूल करून आदेश दिले आहेत आणि गावागावात चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवले याची चर्चा सुरू झाली आहे. ज्यांना 50,000 रुपये ते 1,00,000 पगार असताना 6,000 रुपयांसाठी मन का दाखवायचे अशी चर्चा सुरू झाली आहे. ही नावे शासनाकडून जाहीर होण्याआधीच सरकारकडून घेतलेले पैसे तात्काळ भरण्याची लगबग सुरू झाली आहे. तर महत्त्वाचे म्हणजे बघा, तहसील कार्यालयाकडून रक्कम जमा करून घेण्यासाठी बँकेत नवीन खाते काढले जाणार आहे. या त्यामुळे इतर शासकीय रकमेत याचा समावेश न होता इतर कारणासाठी ही रक्कम वापरता येऊ शकणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत एक आणखीन एक अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी. तर मित्रांनो, कोरोना साथीच्या आजारामुळे गोरगरीब लोकांना बऱ्याच समस्या भेडसावत आहेत. या अडचणी लक्षात घेता सरकारने गरिबांना उघडलेल्या जनधन खात्यावर थेट पैसे पाठवून मदत केली, पण सरकारला वाटते की ही मदत पुरेशी नाही. अशा परिस्थितीत सरकार पुन्हा जनधन खात्यावर पैसे पाठवण्यावर विचार करत आहे. ही मदत गरिबांना मिळाली तर ते उत्सव चांगल्या प्रकारे साजरी करतील असा सरकारचा विश्वास आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे अत्यंत आनंदाची बातमी आहे, पण एक त्याच्यात एक समस्या आहे. कारण आणखीन सरकारने काही कन्फर्म केलं नाही की महिलांना 500 रुपये आणि पुरुषांना 2,000 रुपये खात्यात टाकले जाईल. सरकार फक्त असे विचार करत आहे की मदत गरिबांना मिळाली तर उत्सव चांगल्या प्रकारे साजरे करू शकतील, सरकारचा असा विश्वास आहे. त्यामुळे आमिषाला बळी न पडता वेळोवेळी तुम्हाला अपडेट दिली जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद.